श्रेया चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। सो हे बघू शकता, पावसाचं वातावरण आहे छानपैकी आणि त्याच वातावरणात आपण घोसाळ्याची भजी कशी बनवायची ते बघतोय। इथे घोसाळ्याच्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत मी आणि पाण्यात भिजत ठेवलेत। सो हे बघू शकता, याप्रमाणे चकल्या करायचं आपल्याला, खूप छान लागतात घोसाळ्याची भजी। सो इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही बेसन पीठ घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हिंग टाकलं आहे मी थोडंसं आणि त्यानंतर आता जिरं टाकणार आहोत, थोडंसं जिरं। त्यानंतर जिरं टाकल्यानंतर आपण थोडंसं टर्मरिक पावडर टाकणार आहोत, हळद पावडर। त्यानंतर लाल मिरची पावडर टाकणार आहोत, आवडीनुसार टाकायचं आहे। लाल चिली रेड चिली पावडर येईल, आवडीनुसार टाकायचं आहे तुम्ही। आणि चवीनुसार मीठ घालते आपण इथे, अगदी पटकन होणारी रेसिपी आहे। म्हणजे पटकन भाज्यांचा कुठलाही प्रकार अगदी झटपट होतो आणि त्यातलाच हा प्रकार आहे। पिंच ऑफ बेकिंग सोडा, म्हणजे थोडंसं चिमूटभर सोडा घालते आपण फुगण्यासाठी। आणि आपण याच्यात तांदळाचं पीठही घालणार आहोत, पण थोडंसं अगोदर पाणी टाकून अगोदर आपण प्युरी बनवून घेऊयानंतर आपण थोडंसं एक 3-1 चमचे आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत। त्याने काय होईल की आपली भाजी कुरकुरीत आणि कडक मस्त क्रिस्पी होतील। पाणी घालून आता प्युरी बनवून घेऊया, जसं की आपण बाकीच्या भाज्यांसाठी बनवतो। हे बघू शकता, आता त्याच्यामध्ये आपण 1-3 टेबलस्पून आपण हे घालतो आहे तांदळाचं पीठ। इथे तुम्ही कॉर्नफ्लावर घालू शकता, चांगला मिक्स करायचं आहे, गठड्या दिसल्या नाही पाहिजे। आता इथे तव्यावरती मी ब्लॅक म्हणजे काळ्या कलरचा तवा ठेवला आहे। तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये माझं दिसलं असेल की काळ्या कलरचा तवा आहे, कारण की आपल्याला लोखंडही तवा आहे, लोखंडापासून आपल्याला लोह छानपैकी मिळतं। त्याच्यामध्ये आता तेल टाकले आणि आता काय करायचं आहे, म्हणजे बेसन पीठ आपण पीठ केलं आहे तयार, त्याच्यामध्ये स्लायसेस टाकायचे आहेत घोसाळ्याच्या आणि एक करून आपण बुडून त्याच्यामध्ये आपण भजी काढून घेऊयात। एक करून आपण भजी काढूया, थोडंसं पातळ झालं इथे हे बघू शकता। सो हे बाजूचं जे पडलेलं आहे ते खूप छान लागतं क्रिस्पी, त्यामुळे मी मुद्दाम थोडंसं पातळ केलंय। सो दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घे तळून घ्यायचंय, सॉरी, याचप्रमाणे आपण तळून घेऊया छानपैकी दोन्ही साईडनी। हे बघू शकता आपली छानपैकी तळलेली आहे भजी, मस्त क्रिस्पी अशी झालेली आहे, तुम्हाला तोडून दाखवते। सो हे बघू शकता, तोडून दाखवते तुम्हाला। आणि तांदळाच्या पिठाने काय होतं, थोडंसं कमी तेलकट होतं, हे बघू शकता तोडून दाखवते, क्रिस्पी झालेत मस्त असे। आणि गरम गरम खाल्ले तर अप्रतिम लागतात। सो अजून तुम्हाला चॅनलवरती नवीन म्हणजे भज्यांचे प्रकार हवे असतील तर मी आत्ताच या पावसाळ्याच्या सीझनमध्ये चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। आणि कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळायला विसरू नका। अजून काही रेसिपीज हव्या असतील चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया असेच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।